स्वागत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालेलं आहे आणि या इनकमिंग मध्ये जर मोठ्या नेत्याच्या नावाची चर्चा असेल तर मग ती ब्रेकिंग न्यूज आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. भुजबळ पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत असं कळतंय. त्यांचा मुलगा पंकज भुजबळ सह ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे. मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक आहे आणि भुजबळ तिला हजर राहण्याची शक्यताही कमी आहे. मुंबईला जाणं रद्द करून ते चांदवडला पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये निघालेले आहेत. आघाडीची बैठक छगन भुजबळ यांनी टाळली आणि त्यामुळेच ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये जाणार का या चर्चेला वेग आलेला आहे. आणि याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी नाशिकचे प्रशांत बाग यांच्याशी. प्रशांत, काही दिवसांच्या पूर्वी छगन भुजबळ शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती, ती चर्चा नंतर थंडावली आणि आता मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर राहतील असं कळतंय. नेमक्या काय घडामोडी घडतात? आरती, पुन्हा एकदा या चर्चेनं जोर पकडला आहे की छगन भुजबळ आपला पुत्र पंकज भुजबळ यासह शिवसेनेच्या वाटेवर आहे. याकरता म्हणून शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांबरोबर त्यांच्या दोन बैठका झाल्या आहेत अशा प्रकारची माहिती समोर येते. घर वापसी होते का पुन्हा भुजबळांची, याच चर्चेनं सध्या जोर पकडला. आणखी नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळ यांची एक स्वतंत्र ओळख आहे, त्यामुळे एक मोठा राष्ट्रवादीला धक्का हा मानला जातोय जर छगन भुजबळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर. आज मुंबईला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त अत्यंत महत्वाची बैठक आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत भुजबळ यांना या बैठकीसाठी पोहोचणं आवश्यक होतं, त्याकरता ते हजरही राहणार होते, मुंबईलाही ते निघणार होते, पण त्यांनी त्यांचा मुंबईचा दौरा रद्द करून पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये येवला आणखी चांदवड या भागामध्ये पाहणी दौरा सुरू केलाय. मांजरपाड्याचं पाणी ज्या ठिकाणी पोहोचतंय त्या ठिकाणी भुजबळ सगळ्या ठिकाणी फिरतायत. आज चर्चा आहे ती भुजबळ घालत असलेल्या गांधी टोपीची आणि त्याचबरोबर शिवसेनेकडे जात असलेल्या घर वापसीची. एकंदरीत पक्षांतर्गत बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षात छगन भुजबळ नाराज आहे अशा प्रकारची माहिती समोर येते. त्यांना फ्रीडम मिळत नाहीये का अशा प्रकारचेही त्यांचे कार्यकर्ते आता सुप्त बोलून दाखवत आहे. पण ज्या प्रकारे जिल्ह्याच्या राजकारणाचा कल आपल्याला दिसतोय, महाराष्ट्राच्या राजकारणाचा कल आता दिसतोय, त्यामुळे सगळेच दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वाटेवर किंवा या पक्षात जाण्यासाठी इच्छुक दिसत आहे. आपलं राजकारण जर का जिवंत ठेवायचं असेल तर आता युतीकडेच कल असला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा एक समज राजकारण्याची असू शकते. आणि यातनंच छगन भुजबळ यांच्या पुन्हा घर वापसीच्या चर्चेनं जोर पकडलाय. महत्वाची गोष्ट म्हणजे की या महत्वाच्या बैठकीला ते त्यांची होणारी गैरहजेरी, मुंबईला जाणं टाळणं आणि त्याचबरोबर की कोणत्याही प्रकारे सरकारवर टीका गेल्या काही दिवसापासून त्यांनी जी बंद केली आहे नेमका याचा अर्थ काय घ्यायचा असाही प्रश्न त्यांच्या सहकाऱ्यांना पडलेला आहे. एकंदरीत छगन भुजबळ जर का खरोखर शिवसेनेत गेले आणि शिवसेनेच्या ते वाटेवर आहेत तर खूप मोठी कलाटणी ही उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाला होऊ शकते आणि हा राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का सुद्धा बसू शकतो किंवा मानला जाऊ शकतो. बरोबर आहे, छगन भुजबळ यांची जर शिवसेनेमध्ये घर वापसी झाली तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असेल. आता छगन भुजबळ यांच्या हालचालींकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मोठे नेते आहेत. शिवसेनेमधून त्यांनी सुरुवात केली आपल्या राजकीय कारकिर्दीला. 1973 मुंबई महापालिकेवर नगरसेवक आणि त्याच्यानंतर 1973 ते 1984 महापालिकेमध्ये ते विरोधी पक्षनेते सुद्धा झाले. 1985 मुंबई महापालिकेचे ते महापौर झाले. 1991 दुसऱ्यांदा महापौर झाले. 1985 आणि 1990 दोन वेळा ते माझगाव विधानसभेवरही निवडून आले. 1991 ते महसूल मंत्री झाले. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा मंत्री अशी पण जबाबदारी त्यांनी भूषवलेली आहे.